हे बघा त्यांच्या फार्मरचं अट्रॅक्शन म्हणजे हे असणारे फायटर कोंबडे. जो फायटर शौकीन कोण असेल त्याने नक्की कॉन्टॅक्ट करा. नमस्कार फ्रेंड्स, मी विरेश शेलार पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहे सहर्ष गोट फार्मवरती आणि जे फायटर लवर आहेत ना त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, कारण आपण सहर्ष गोट फार्मवरती आलो आहे आणि त्यांच्याकडे अक्षरशः ना 5-5 किलोची फायटरची पिल्लं आहेत. म्हणजे आपण पिल्लंच बोलू शकतो कारण ते 6-6 महिन्याचे आहेत आणि त्यांची वजन आहे 4.5 ते 5 किलो. इकडे बघू शकता तुम्ही आणि हे करायचे त्यांना सेल आउट. आणि त्यांचे कलर बघाल ना तर खूपच भारी आहेत. हा एक कलर बघा, हा एक कलर आहे, तो ब्राउन एक कलर आहे आणि व्हाईट पण आहे. अशा पिल्ल आहेत त्यांच्याकडे. एकूण आता फायटर किती आहे तुमच्याकडे? 25 फायटर आहेत आणि पिल्ल धरून ते सगळे सेल आउट करायचे तुम्हाला. ओके, सो खूप सुंदर सुंदर हे बघा फायटरचा ओरिजिनल ब्रीड आहे त्यांच्याकडे. आणि हा बघा, हा एक व्हाईट आहेत. म्हणजे 3 कोंबडे आहेत तुमच्याकडे मोठे? 4 कोंबडे आहेत आणि 3 कोंबडे आहेत. 4 कोंबडे आहेत, 3 कोंबडे आहे मोठे. हा आणि बाकीच्या कोंबड्या आणि आता पिल्ल आहे बाकीचे. ओके ओके ओके. तरी यांची हाईट किती असेल? हाईट अजून मोजली नाही आहे, तरी 2 फूट 1.5 फूट असेल. 1.5 फूट असेल. तरी किती महिन्याची पिल्ले ती? हे वर्ष 1.5 वर्ष आले. 1.5 वर्षाची आहेत. ओके, म्हणजे 1.5 वर्षाची तुम्ही हे बघाल ना, ह्याचं 4.5 ते 5 किलो वजन आहे याचं आणि त्याची कलर शायनिंग वगैरे तुम्हाला बघायला भेटतच असेल या व्हिडिओमध्ये. हे बघा, हे बघा आता आपण जी बघतो ना ही त्यांच्याकडची छोटी पिल्ल आहेत. म्हणजे ही आता एक महिनाभराची आहे ती. ओके, एक महिना दीड महिन्याची आहेत. असा सगळा सेटअप आहे त्यांच्याकडे फायटरचा. जर तुम्हाला सिंगल पाहिजे असेल तरी भेटेल, जर सगळे पाहिजे असेल तरी पण भेटेल, जर जोडी पाहिजे असेल तरी पण भेटेल. सो तुम्हाला जर घ्यायचे असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. जे फायटर लवर असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा, कारण त्यांच्यासाठी अशी संधी परत भेटणार नाही. कारण ह्या ब्रीड बघाल ना तुम्ही खरंच खूप भारी आहेत आणि त्यांना काय काय फायटरला फीडिंग करावी लागते, बरोबर ना? म्हणजे त्यांना अक्षरशः भरवावं लागतं, पण हे स्वतः खात आहेत. सेल्फ फीडिंग आहे. खाणं वेगळंच आहे. ओके, म्हणजे सेल्फ फीडिंग मध्ये बघितलं तर त्यांची एवढी लेंथ आहे. जर त्यांनी स्वतः फीडिंग केलं तर अजून त्यांची ग्रोथ होऊ शकते चांगली त्यांची. ओके, आतमध्ये अजून पिल्ल पण आहे. ओके, आता न्यू बॉर्न झाले. ओके, आता आपण जे न्यू बॉर्न आहेत ना त्यांचं आपण आता हे बघूया, त्यांना जाऊन आता बघूया. हे बघा आता आपण जी बघतो ना ही आत्ताच नवीन न्यू बॉर्न झालेली आहेत जी फायटरची. आपण ही कोंबडी बघतो ना ही गावठी कोंबडी आहे आणि जी पिल्ल बघतोय ती फायटरची आहे. सर असं का करावं लागतं? फायटर कोंबडी व्यवस्थित बसत नाही. हा, जेव्हा बसली ती प्रेशरने अंडी फुटून जातात. ओके, म्हणजे त्यांचे पाय वगैरे असतात ते मोठे असतात आणि ते अंडी फोडण्याची शक्यता असतो म्हणून आपण. ओके ओके, म्हणजे म्हणून जे आपण जी अंडी असतात ते आपण गावठी कोंबडींच्या खाली ठेवून त्यांची पिल्ल काढतो. ती व्यवस्थित सांभाळते. हा, आणि मोठे झाले की मग ते स्वतंत्र भेटतात. ओके, हे बघा. सो जो तुम्हाला फायटर लवर असेल जर घ्यायचं असेल तर नक्की स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपण जी डील असेल ती जे कॉन्टॅक्ट करतील त्यांच्यासाठीच त्यांच्याबरोबर करू जे प्राईजचं असेल ते. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे जे फायटर लवर असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. सो लवकरच व्हिडिओ एका सुंदरशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि जे फार्मिंगवरती व्हिडिओ बघतात त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच फार्मिंगवरचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल.